लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारत रत्न मिळालाच पाहिजे। नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील येरवडा या भागामध्ये अजिंक्य बुलाके आणि रोहित मांढरे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 101 किलोचा पुष्पहार अर्पण करून 101 कार्यकर्त्यांचा झाड देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। आपल्या बरोबर या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत, तर आपण कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊ। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 जयंती निमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी 101 जयंती निमित्त आपण या ठिकाणी 101 वृक्षारोप व 101 किलो पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला व या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय उपस्थित अर्जुन भैया जापताप सरसंघटक येरवडा वडगाव शिरी मतदारसंघ व आधारस्तंभ मार्गदर्शक श्रीनाथ भाऊ कांबळे यांची उपस्थिती होती। तसेच सहकारी सचिन रणपिसे रोहित शेठ मांढरे यांच्या आयोजनात हा कार्यक्रम करण्यात आला। तरी या ठिकाणी आमची तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आमचं हे सांगणे आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आमच्या मातंग समाजाच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न मिळावा यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे निवेदन करावं, शिफारस करावी यासाठी आमच्या सर्व मातंग समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी विनंती करतो। मला या कार्यक्रमानिमित्त रोहित मांढरे व त्यांचे मित्रमंडळाने इथं मला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो। आणि अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि जसं माझ्या बंधूंनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न घोषित केलं पाहिजे, तर हे आम्ही लवकरात भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं लवकरात लवकर घोषित करण्यात यावं हे आम्ही महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार ह्या दोघांना विनंती करतो। धन्यवाद। माझे आधारस्तंभ अर्जुन भैया जगताप, सोमनाथ भाऊ ननवरे, श्रीनाथ कांबळे, सचिन भाऊ चव्हाण, सचिन रणपिसे, श्यामचंदन शिवे, आकाश भाऊ चव्हाण, विशाल शेलार, मुन्ना शेख, आलेल्या सर्व मित्रपरिवारांचे मी स्वतः या कार्यक्रमाचा आयोजक आहे आणि या कार्यक्रमाचे आभार मानतो। त्यांनी सर्वांनी मौल्यवान वेळ देऊन कार्यक्रमाला माझ्या उपस्थिती दाखवली, मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना माझ्याकडून मी सचिन चव्हाण आणि माझ्या मित्रपरिवाराकडून आणि माझ्या परिवाराकडून सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देतो।